हेलो चिल्ड्रन, वेलकम बैक टू योर एलबीएस ऑनलाइन क्लास क्लास थर्ड स्टैंडर्ड सब्जेक्ट इंग्लिश फोर्थ यूनिट टेस्ट रिवीजन। सो चिल्ड्रन, टुडे वी विल सी फोर्थ यूनिट टेस्ट रिवीजन क्वेश्चन। तर आज आपण फोर्थ यूनिट टेस्ट चे रिवीजन घेणार आहोत, त्याचे काही क्वेश्चन पाहणार आहोत। सो लेट्स स्टार्ट। सो चिल्ड्रन, टुडेज आवर टॉपिक इज आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब। तर आजच्या रिव्हिजन पार्टमधला आपला कोणता टॉपिक आहे? आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब्स आज हे आपण शिकणार आहोत। सो लेट्स स्टार्ट। ऍक्शन वर्ड्स ईट, प्ले, सिंग, ड्रिंक, रीड। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऍक्शन वर्ड्स माहीत आहेत म्हणजे काय? पहा, ईटिंग, ईट, प्ले, बघा खाणे, खेळणे, सिंग, गाणे, ड्रिंक मीन्स पिणे, रीड म्हणजे काय? वाचणे, म्हणजे वाचणे, लिहिणे, झोपणे, पळणे, अशा या अनेक साऱ्या कृती काय करत असतात? तुम्ही करत असतात। मग त्यांना काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? अगदी बरोबर, काय म्हणतो त्यांना? ऍक्शन वर्ड्स म्हणतो। पहा बरं, बघा कोणकोणते ऍक्शन असतात मग? एक तर म्हणजे स्लीप, झोपतो आपण, झोपण्याची ॲक्शन करतो। परत पळणे, धावणे, पोहणे, गाणे, वाचणे, अशा भरपूर साऱ्या कृती आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये करत असतो। मग त्यांनाच आपण काय म्हणतो की इंग्लिशमध्ये ॲक्शन वर्ड्स असे म्हणतो। पहा इथं काय ॲक्शन वर्ड्स आहेत। ईट, इट मीन्स खाणे, प्ले, खेळणे, सिंग मीन्स गाणे, ड्रिंक मीन्स पिणे, रीड मीन्स वाचणे। ह्या काय झाल्या? दीज आर द ॲक्शन वर्ड, दीज आर कॉल्ड ॲक्शन वर्ड्स। सो now we will see next part. We add ing to words when we talk about an action that is going on. बघा मग आपण आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? ing form of verbs। म्हणजे बघा ह्या ऍक्शन वर्ड्स असतात, आपण काय म्हणतो? वर्ब सुद्धा म्हणतो, म्हणजे क्रियापदे, म्हणजे ज्या जो शब्द क्रिया करतो म्हणजे कार्य करतो किंवा ऍक्शन करतो त्यांना आपण वर्ब्स असं म्हणतो। बघा मग या आता हा आय एन जी फॉर्म आपण कुठे लावतो? आय एन जी फॉर्म आपण ऍक्शन वर्डला लावतो। पहा, वी ॲड आय एन जी टू वर्ड्स। आपण बघा आय एन जी कुठे ॲड करतो किंवा कुठे लावतो? वेन वी टॉक अबाउट अन ॲक्शन दॅट इज गोईंग ऑन। बघा आपण आय एन जी फॉर्म जेव्हा शब्दांना लावतो, कोणत्या शब्दांना लावतो? जे की कृतीदर्शक शब्दांना आपण आय एन जी फॉर्म लावतो। का? तर ती कृती चालू आहे हे दर्शविण्यासाठी आपण प्रतिदर्शक शब्दांना आय एन जी फॉर्म लावतो। हे असं आहे, पहा याची माहिती आहे। आता लक्षात आलं असेल की तुम्हाला आय एन जी कधी लावायचं? बघा आय एन जी वर्ब्सला लावायचं। आणि का लावायचं? तर एखादी कृती चालू आहे म्हणजे एखादं काम किंवा कृती, म्हणजे आता बघा खाण्याची ॲक्शन आहे म्हणजे जे म्हणजे खाणं, जेवण। तर एखादं जेवण्याची ॲक्शन आहे, जेवण चालू आहे, तर हे दाखवण्यासाठी त्या शब्दाच्या पुढे काय लावायचं? आय एन जी फॉर्म लावायचं। बघा वी ॲड आय एन जी टू वर्ड्स वेन वी टॉक अबाउट अन ॲक्शन दॅट इज गोईंग ऑन। बघा आपण आय एन जी कधी ॲड करतो? पहा, जेव्हा आपण एखाद्या कृतीविषयी बोलत आहे किंवा चालू कृतीविषयी जेव्हा बोलतो तेव्हा आपण शब्दांच्या म्हणजे कृतीदर्शक शब्दांच्या मागे काय लावतो? आय एन जी लावतो। पहा फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल अनिता इज रीडिंग। अनिता काय करत आहे? पुस्तक वाचत आहे। तिची कृती म्हणजे ती वाचत आहे आत्तासुद्धा। काय करते अनिता? पुस्तक वाचते, म्हणजे तिची कृती संपली आहे का? नाही, चालूच आहे। म्हणून पहा आपण इथं काय केले, बघा अनिता मुलीचं नाव आहे, इज परत अनिता इज रीडिंग, रीडिंग बघा रीड मीन्स काय? ॲक्शन वर्ड्स। बघा रीड आणि मग ॲक्शन, या रीडला या ॲक्शन वर्डच्या मागे काय लावलेलं आहे? आय एन जी लावलेलं। या ॲक्शन वर्डच्या बघा इथे रीड आहे, रीड संपल्यानंतर त्याच्या पुढे काय लावलंय? आय एन जी लावलेलं आहे। बघा रीड त्याच्या लास्टला आय एन जी लावलेलं। बघा अनिता इज रीडिंग, देन नेक्स्ट मोहन इज ड्रिंकिंग। मोहन काय करत आहे? पाणी पित आहे, म्हणजे पिण्याची ॲक्शन त्याच्या संपली आहे का? नाही, चालू आहे। मग याच्या ड्रिंक नंतर काय लावलंय? आय एन जी फॉर्म। बघा ड्रिंक प्लस आय एन जी, ड्रिंकिंग म्हणजे पित आहे। याचा अर्थ काय होतो? बघा वाचत आहे म्हणजे कृती चालूच आहे। बघा क्रिया चालू आहे, क्रिया संपलेली आहे का? नाही, क्रिया चालू आहे हे दाखवण्यासाठी या शब्दांच्या पुढे कृतीदर्शक शब्दांच्या पुढे आय एन जी फॉर्म लावतात। आता ड्रिंक म्हणजे पित आहे, पिण्याची क्रिया संपली आहे का? नाही, चालूच आहे। त्यामुळे त्याच्या आपण काय लावलं आहे? त्याच्या पुढे आपण आय एन जी फॉर्म लावलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला आय एन जी फॉर्म लावायचं आहे। बघा सोपं आहे, आय एन जी फॉर्म आपण वर्बला लावतो किंवा वर्ब मीन्स काय? ॲक्शन वर्ड। कृतीदर्शक शब्दांना आपण आय एन जी फॉर्म लावत असतो। पहा मग आय एन जी फॉर्म का लावायचं? तर ती कृती
म्हणजे जी आपण चालू आहे हे दाखवण्यासाठी आपण ती कृती चालू आहे किंवा ती पुढे जात आहे, कृती संपलेली आहे का क्रिया संपलेली आहे का नाही, त्यामुळे ते दर्शविण्यासाठी आपण आयएनजी फॉर्म क्रियापदाच्या किंवा कृतिदर्शक शब्दाच्या पुढे लावतो। पहा मग प्रश्न, ऍड आयएनजी टू दीज वर्ड्स। बघा काय म्हणते, या शब्दात दिलेल्या शब्दात काय करा, आयएनजी वर्ड्स काय करा, ऍड करा, लावा। बघा इट सरळ आहे, अशा वेळेस काय करायचं, ई ए टी इट जो शब्द आहे तो जशाच तसा लिहायचा आणि त्याच्या शेवटी आयएनजी लिहायचं, झालं। इटचं काय झालं, इटिंग, इट बिकम्स इटिंग। ओके, देन सिंग, फर्स्ट यू हॅव टू राईट सिंग वर्ड, देन राईट आयएनजी आणि इट बिकम्स सिंगिंग और सिंगिंग। इट बिकम्स इटिंग, सिंग बिकम्स सिंगिंग। देन नेक्स्ट ड्रीम। क्वेश्चन, आता याच्यावर क्वेश्चन कशा प्रकारे विचारलं जातं ते आपण पाहूया। लुक हियर चिल्ड्रन, क्वेश्चन, राईट आयएनजी फॉर्म। राईट आयएनजी फॉर्म म्हणजे खालील शब्दांचं काय आयएनजी फॉर्म लिहा। बघा ऍड आयएनजी टू दीज वर्ड्स, खाली केलेल्या शब्दात काय करा, ऍड करा, आयएनजी वर्ड काय करा, ऍड करा आणि शब्द बनवा। पहा ड्रीम, तर पहा फर्स्ट वर्ड जशाच तसा लिहायचा, यू हॅव टू राईट द सेम वर्ड ॲज इट इज अँड देन यू ॲड और देन यू राईट हिअर आयएनजी। ओके, ड्रीम बिकम्स ड्रीमिंग। मग ड्रीम, बघा अगोदर ड्रीम हा शब्द जशाच तसा लिहिला आणि त्याच्यानंतर काय केलं, आयएनजी लिहिलं, मग ड्रीमचं काय झालं, ड्रीमिंग। देन गो गोईंग, गो गोईंग, हिअर क्लाइम क्लाइम्बिंग, क्लाइम क्लाइम्बिंग। सिम्पली आपल्याला काय करायचं, त्याच्या लास्टला आयएनजी वर्ड ऍड करून टाकायचं। स्लीप बिकम स्लीपिंग, पहा मुलांनो, लुक हियर चिल्ड्रन, ड्रीम, ड्रीम मीन्स काय, स्वप्न पाहणे आणि ड्रीमिंग मीन्स काय, स्वप्न पाहत आहे। ओके, कंटिन्यू, क्लाइम मीन्स चढणे, क्लाइम्बिंग मीन्स चढत आहे। बघा गो जाणे, गोईंग मीन्स जात आहे, स्लीप मीन्स झोपणे, स्लीपिंग मीन्स झोपत आहे। देन पुश पुशिंग, हॉ क्रॉलिंग, रीड रीडिंग, रीड रीडिंग। देन पुल पुलिंग। ओके, आता तुम्हाला लक्षात आलं असेल, डिड यू गेट इट, यस। देन नाउ वी विल सी नेक्स्ट ड्रॉ। आता बघा पुढचा प्रश्न पाहूया, पुढे बघा पुढची माहिती, पुढचा मुद्दा पॉइंट डिस्कस करूया। नाउ वी विल डिस्कस द नेक्स्ट पॉइंट। लुक हियर चिल्ड्रन, ड्रॉ द लास्ट लेटर अँड ऍड आय एन जी टू दीज वर्ड्स, द ई टू ऍड आय एन जी। बघा ड्रॉप द लास्ट वर्ड, आता तुम्हाला काही प्रतिदर्शक शब्द, काही वर्ड्स दिलेले असतात आणि त्यांच्या शेवटी काय दिलेलं आहे, बघा काय आलेलं असतं, ई आलेलं असतं, अशा वेळेस आपल्याला ते ई हा लेटर काय करावं लागेल, ड्रॉप करून आय एन जी त्याला लावावं लागेल। म्हणजे ड्रॉप करून म्हणजे काय, बघा काही शब्दामध्ये, काही प्रतिदर्शक शब्दामध्ये शेवटी काय आलेलं असतं, शेवटी ई लेटर हे आलेलं असतं, मग तेव्हा काय करायचं, जेव्हा त्यावेळेस आपण ते ई लेटर काढून टाकायचं, ड्रॉप करायचं म्हणजे काढून टाकायचं आणि त्यानंतर मग आय एन जी लावायचं, तो शब्द लिहायचा, ई हे लेटर काय करायचं, ड्रॉप करायचं, काढून टाकायचं आणि आय एन जी लिहायचं। म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल टेक, टेकचं स्पेलिंग काय, टी ए के ई टेक, शेवटी काय आलं, ई, मग अशा वेळेस आपल्याला आय एन जी कसं लावायचं, बघा त्याचा रूल आहे, ड्रॉप द लास्ट लेटर अँड ऍड आय एन जी टू दीज वर्ड्स। मग काय म्हणतो, हे ड्रॉप नियमानुसार हा ई काय करा म्हणतो, ड्रॉप करा म्हणते आणि त्यानंतर आय एन जी लावा आणि बघा बघ, टी ए के टेक लिहायचं, ई काय करायचं, काढून टाकायचं, त्यानंतर आय एन जी, टेक प्लस आय एन जी टेकिंग, टेकिंग अशा करू। मग राईटचं पण तुम्ही सांगा बरं, बघा राईट पहिल्यांदा डब्ल्यू आर आय टी, ई आपल्याला काय करायचं, काढून टाकायचं, देन आय एन जी लावायचं, राईट बिकम्स रायटिंग, देन बाईट बी आय टी, ई घ्यायचं आहे का, नाही, देन आय एन जी, बेक बेकिंग, देन डान्स डान्सिंग, गिव गिविंग, ओके, शेक शेकिंग, शेक आ ई काढून टाकायचं, मूव मूविंग, स्माईल स्माईलिंग, स्माईल मीन्स हसणे, मूव मीन्स काय, हलवणे, शेक मीन्स, बघा मूव म्हणजे काय, हालचाल आणि शेक मीन्स हलवणे, राईड राईडिंग, वेव वेविंग,
ओके तो चलिए डिड यू गेट इट समझ लगा अशा प्रकार मैं तुम्हारा शब्दामध्ये शेवटी म्हणजे ऍक्शन वर्ड प्रतिदर्शक शब्दांच्या शेवटी तुम्हाला काय करायचे आहे आयएनजी लावायचं आहे म्हणजे शेवटी म्हणजे पहा म्हणजे जो शब्द झाला त्यानंतर लावायचं आणि जर ई आले असेल तर बघा ते ई काय करायचं आपल्याला काढून टाकायचं आहे ओके चिल्ड्रन डिड यू गेट इट ओके टुमारो वी विल सी नेक्स्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक थँक्यू